ज्या पद्धतीने मुंबईतल्या दहीहंडी उत्सवाला रंग भरत चालला आहे तसा काहींच्या चेहऱ्यावरचा रंग उडायला लागला. 2.5 वर्ष ज्यांचं सरकार होतं ते ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये चालणारी लोक आम्ही मुंबईसाठी, आम्ही मराठी माणसासाठी, आम्ही हिंदुत्वासाठी, आम्ही हिंदू सणांसाठी याच्या राणा भीमदेवी थाटात गप्पा करायचे, पण गेल्या 2.5 वर्षामध्ये हे सगळे सण, सगळी मंदिरं आणि दहीहंडी, गोविंदा आणि गणेशोत्सव आणि नवरात्री याच्यावर मर्यादाने बंदी घालत होते. आज ज्या वेळेला या मर्यादा आणि बंदी फडणवीस आणि शिंदेच्या सरकारने उठवल्या, मोठ्या प्रमाणात जनतेची सहभागिता यायला लागली, तसं पुन्हा एकदा स्वतः शिवसेनेचा खरा रंग हा लोकांसमोर दिसू लागला. वरळीमध्ये भारतीय जनता पार्टी दहीहंडी करते म्हटल्यानंतर शिवसेनेला जाग आली की आता आम्ही कुठे करायचं, हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. आणि जी वरळी आमची म्हणतात, आकडे समोर आलेत, निष्ठेसाठी प्रतिज्ञापत्र घ्यावी लागतात, स्वपक्षाच्या निष्ठेसाठी प्रतिज्ञापत्र गोळा करण्यामध्ये मुंबईत वरळी सगळ्यात शेवटून क्रमांक एक. 2000-2500 लोकांनी वरळीमध्ये आम्ही शिवसेनेसोबत असं प्रतिज्ञापत्र दिलं नाही, आणि म्हणून आमच्या जीवावर जे जिंकले त्यांचे गड आता गडगडून खाली पडतील हे चित्र मुंबईत दिसतंय.